सगळे शब्दाच्या अंमलबजावणीचा जी आर काढला तर तुमचे आमदार पाडू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला. जरांगेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांची लाईन लागते तर हाकेंचा उपोषणाचा आज चौथा दिवस असताना कुणीही दखल घेत नाही अशी खंत शेंडगे यांनी बोलून दाखवली तर ओबीसींना विरोधक मानलं नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली. तर आता सगळे शब्दाच्या अंमलबजावणीचा जी आर काढला तर तुमचे आमदार पाडू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. खरं तर या सगळ्यासाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे मात्र याची कुणीही दखल घेत नाही असं शेंडगे यांनी म्हटलं. जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं. या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे. मग ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारचा सवाल आहे. आणि जर तुम्हाला मराठा समाजाला घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना, जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सगळ्याच्या जेला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार. आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सभेचा जेआर काढेल, त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन के. दुसरं काही असं त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधीच. 10 महिन्यात बोललो का त्यांना? मी विरोधक मानलंच नाही. मानल्यावर बघू, ज्याला मानत त्याला मानलेलं. त्यांच्यावर एकावर मी आतापर्यंत बोललो नाही. विरोधक नाही पण त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेकडे कसं बघताय? चेहरा दाखेपर्यंत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला. भूमिका व्यक्त करणारे ते कोण? भूमिका व्यक्त करणारं सरकार. आमचा वाद सरकारशी, त्यांनी तिकडे सरकारला बोललं पाहिजे. आम्हाला कशाला